आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माजी उपसरपंच पोपट बोकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने. वाढदिवसानिमित्त आरोग्य केंद्रात 3000 औषधे. श्रो तालुक्यातील कवडेसार येथील सरपंच सौ दीपाली भोकरे यांचे पती आणि माजी उपसरपंच पोपट भोकरे यांनी आपला 40वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला. सध्या जिल्ह्यातील अनेक शासकीय आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा भासत असून तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आजारांचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी सरपंच पोपट भोकरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कवडेसार उपकेंद्राला औषधासाठी 3000 चेक प्रदान केला. वाढदिवसानिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी आरोग्य सेविका सौ उज्ज्वला खटावकर, दीपक भोसले, बाबासाहेब कोळी, अरुण नांद्रेकर, बागल फकीर, संतोष देसाई, वसंत महाजन, प्रदीप तेरदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कवटेसारून संदीप नांद्रेकर. आपले आपल्या गावचे माजी उपसरपंच श्री पोपट भोकरे नाना, तसेच आता नूतन सरपंच सौ दीपाली भोकरे यांचे पती यांनी पोपट भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या आरोग्य उपकेंद्रासाठी 3000 चेक त्यांनी औषधांसाठी दिलेला आहे. तर त्यांनी इतकं मोठं म्हणजे आपल्या आरोग्य केंद्रासाठी त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेलं आहे म्हणजे खरंच त्यांचा आपल्याकडून खूप खूप मोठे आभार आहे. सध्या कवटेसार या उपकेंद्राला खूप मोठ्या प्रमाणात औषधांची गैरसोय होत असताना आम्हाला आढळली. हे सामाजिक काम करत असताना त्या औषधांचं त्या ठिकाणी मदतीचे आमच्या मदत करण्यासाठी आमच्या डोक्यात विचार आला आणि योगायोगानं 23 जुलैला आमचा वाढदिवस साजरा करताना माझाच मी असं ठरवलं मनोमनी की या उपकेंद्राला जर आपण काही मदत केली तर फार चांगलं होईल.